नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण चाललोय लोकमान्य नगरला, पाडा नंबर 4 साईबाबा मंदिर समोर गौरी कला केंद्र मध्ये। आणि आपले सर भेटलेत आपल्याला, विशेष प्रमुख अतिथी। बघूया आपल्याला ते मार्गदर्शन करतायत कसं जायचं ते। सर व्हेरी सर 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 मित्रांनो, आत्ताच आपण आलोय जस्ट गौरी कला केंद्राला, जाऊन आतमध्ये आपण मूर्त्या बघूया। नमस्कार मित्रांनो, मी ठाणेकर साहेब आणि आत्ता आपण आलोय गौरी कला केंद्रामध्ये। संदीप हिंदुराव यांच्या गाळ्यात आपण आलोय, तर आपण त्यांनाच भेटूया आणि विचारूया की त्यांच्याकडे किती फूट मूर्त्या आहेत किंवा कशी प्राईज आहे ते। नमस्कार, मी नवपाड्यावरून आलोय। तुमचं म्हणजे मी अभिनाचे रील वगैरे बघितले, भरपूर रील बघितले आणि अप्रतिम मूर्त्या आहेत, सुंदर आहेत, खूप मूर्त्या सुंदर आहेत। किती फुटापासून मूर्त्या सुरू आहेत आपल्याकडे? 1 फुटापासून मूर्त्या आहेत, अर्धा फुटापासून पण आहे, 1.5, 2, 2.5, 3, 4.5, 5 फुटापर्यंत आपल्याकडे आहेत मूर्त्या। आणि आपलं प्राईस कितीपासून स्टार्ट आहे? 1.5 फुट मूर्ती, 1 फुट। आपली 1.5 फुटची प्राईस जवळजवळ 3,000 पासून आहे, 3,000 आहे। 1 फुटाची 1600-1500 आहे, 2,000 पण आहे। सजावटचे वेगळे, 2 फुटाचे वेगळे आणि 2 फुटाचे 4-4.5 पर्यंत आहे। आपण तुम्हाला जर कुठल्याही म्हणजे यातला मुद्दा आवडला, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच किती मुद्दा किती कुठे आहेत, तसंच आपल्या व्हिडिओच्या खालती मी त्यांचं नाव नंबर वगैरे देईल, तर तुम्ही त्यांना डायरेक्ट व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्रामवर ज्यांचं पेज आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ते पण देईल, त्याच्यावरती तुम्ही त्यांना विचारू शकता किती मुद्द्या कशा काय। जर तुम्हाला आवडल्या तर नक्की घ्या, मी तर बोलेन नक्कीच घ्या। गणपती श्रीकृष्ण स्वारींची मूर्ती मी बघितल्या मला एवढी आवडली ना दादा। ही किती फुटाची मूर्ती आहे? का बोला दादा? 70 खूप सुंदर आहे। शुभ नयन करुणा बघू शकता, अप्रतिम यांची वाचनाची पद्धती, वरती पण खूप मस्त आहे, त्यांची जी बसण्याची आयटी ती काही वेगळीच आहे, म्हणजे खरंच सुंदर आणि अप्रतिम मूर्ती आहे। प्रत्येक मूर्तीला नाव वगैरे दिलं काय? ही I'm not afraid to die.
मी सांगतो तुम्हाला तुमच्याकडे घरी पदार्पण करा आपलं घेतलं की पहिलं पदार्पण त्यांचं होणार आहे वगैरे कळ बाप्पांचं पहिला खूप आवडलं मला हे पण आधी हा गड थोडा छोटा आहे ते पण मूर्त्या भारीच आहेत बालक सुमधुर हासे भावत सेवा हो सुरा अधिपति सुखपति छंदपति गंधपति सुरपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो बघू शकता त्यांचं काम चालू आहे मूर्तीचं म्हणजे आपल्याला गौरी कला केंद्राला 5 वर्ष झाले इथून आता 5 वर्ष आणि 5 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय 5 वर्ष झाले गेले आपला हा अभिधान म्हणजे आपल्या दादाचा मित्र आहे आणि तो गेले 5 वर्ष ना धोती आणि फेटाचं जे वर्क आहे मूर्तीवरचं तो एकटाच करतोय गौरी कला केंद्रामध्ये आणि त्याच्याबरोबर बरीच मुले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता इथे 58 वर्ष चालू आहे त्यांचं आत्ता वाहत तिथे दाकऱ्या आणि हा बारका मुलगाच आहे म्हणजे आता बारक्या आहे तो पण डायमंड वर्क वगैरे करतोय आणि अशी बरीच मुलं आहेत त्यांच्याकडे पण धोता आणि फेटा वगैरे नेसवायचं काम आपला अभिला करतो यावेळेस आपण एक नवीन पण ट्राय केलंय म्हणजे गणपतीला आपण सदरा घातलाय आणि एक पगडी बोलतात पगडी टाईप एक गणपतीला घातलंय पेशवाई आपल्या पेशवाईची जे स्टाईलमध्ये पगडी असते त्या टाईपमध्ये पण एक गणपती आपण दिलाय ते तुम्ही संपूर्ण ब्लॉगमध्ये बघालच पुढे म्हणजे आणि जर तुम्हाला कोणालाही म्हणजे आपली स्वतःची घरची मूर्ती असेल आणि तुमच्या तुम्हाला घरच्या मूर्तीला धोती किंवा फेटा नेसवायचा असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या खालती मी त्याचं नाव नंबर दिलं आहे तर तुम्ही त्याला डायरेक्टली मेसेज करू शकता आणि त्याचे जे काय चार्जेस असेल तर तुम्हाला डायरेक्टली सांगेल